मी असं मानतोय की संघटनेची आता जी एक नव्याने सुरुवात या ठिकाणी झाली. या मोर्चाच्या संदर्भात मी एकालाही फोन केला किंवा ज्यांचे कोणाचे आले त्यांचाही फोन उचलला. डॉक्टर गजबे आणि ह्या टीमनं फक्त एवढंच सांगितलं होतं की मोर्चाला मी हजर राहीन आणि आज मी आपल्यासमोर या ठिकाणी असणारा हजर आहे. शेवटी मग असं एक त्याच्यामध्ये आहे की मग तो बॉल मी मागे म्हणाल तर आजही म्हणालो की शिवसेनेला निर्णय हा माझ्या अंदाजाने लवकरात लवकर करावा लागेल. कारण का महानगरपालिकेच्या निवडणुका मला अजून 2-3 महिने दिसत नाही आहेत. कारण का ज्या पद्धतीने ह्यांनी अमेंडमेंट केलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये आणि हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे आणि दुर्दैवाने असणारा जो कणखरपणा सुप्रीम कोर्टाने दाखवला पाहिजे की काही बाबतीमध्ये आम्ही टॉलरेट करणार नाही, मग ते राज्य शासन असलं तरीही, ते आपल्याला असणारं त्या ठिकाणी दिसत नाही. आपल्याला परवाचा निकाल जो अलाहाबाद हायकोर्टाचा आला, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल आपण असणारा पाहिला तर त्यांनी असं म्हटलं आहे की जोपर्यंत OBC सेन्सस होत नाही तोपर्यंत असणारा OBC आरक्षण लोकल बॉडीजमध्ये नाही. आणि त्यांनी डायरेक्शन देऊन टाकल्या की विदाउट आरक्षण तुम्ही लोकल बॉडीजच्या निवडणुका घ्या. आता माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की जी काही सिच्युएशन असेल त्या सिच्युएशनमध्ये सुप्रीम कोर्टाने मागचं लॉर्डशिप खानविलकरांचं जे बेंच होतं त्यांनी डायरेक्शन दिलं होतं की पावसापर्यंत ठीक आहे की तुम्ही पोस्टपोन करू शकता पण पावसानंतर तुम्ही असणारा घ्या. आता सुप्रीम कोर्ट स्वतःच्या निर्णयाचंच इज्जत राखणार नसेल असा शब्दप्रयोग मी जर घेतला तर हे देशाचं दुर्दैव आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. वे 3 वेळा हिअरिंग झाल्यानंतर एकही लॉर्डशिप हा विचारत नाही आहे की तुम्ही निवडणुका का घेत नाही आहात. तर हा हे जर बिना कण्याचा असणारा जर सुप्रीम कोर्ट असेल तर मी असणारा म्हणेन की इथे इलेक्शन होतील की न होतील इथूनच प्रश्न सुरुवात होतो.